वेगवेगळे पुरस्कार, त्याची स्थापना, त्याचे पहिले पुरस्कर्ते कोण आहे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याआधी मी IPL करंट अफेअर्स सब्जेक्ट वाईज टॉपिक त्याचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसेल तर ते पाहून घ्या, जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला त्याची मदत होईल. नमस्कार मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. चला तर पुरस्काराबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेऊया. भारतरत्न पुरस्कार. भारतरत्न पुरस्काराची स्थापना 1954 झाली आहे. हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जातो. तसेच हा पुरस्कार 1954 तीन व्यक्तींना देण्यात आला होता. ते तीन व्यक्ती कोणते आहेत पाहूयात. पहिले आहेत श्री राजगोपालचारी, दुसरे आहेत डॉक्टर CV रमन आणि तिसऱ्या क्रमांकाचे आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. या तीन व्यक्तींना प्रथम पुरस्कार देण्यात आला होता आणि हा पुरस्कार 26 जानेवारी रोजी राष्ट्रपतीद्वारे प्रदान केला जातो. 2021 दोन जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ते दोन जण कोण आहेत तर एक खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला. या दोघांना 2021 भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतरचा पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार. हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून पद्मभूषण पुरस्कार ओळखला जातो. चौथ्या क्रमांकाचा जो आहे तो पद्मश्री पुरस्कार म्हणून ओळखला जातो. या तिन्हीपैकी कोणताही प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी येऊ शकतो. की भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे, चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार कोणता आहे, त्यामुळे याचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता हे जे तीन आणि भारतरत्न असे मिळून चार जे पुरस्कार होते ते 2013 आधी होते, परंतु 2014 नंतर त्यामध्ये अजून एक पुरस्काराची भर पडली आहे. तर तो 5व्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे तो आहे राष्ट्रीय एकता पुरस्कार. हा पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो, म्हणजेच नॅशनल युनिटी डे. पुढील पुरस्कार पाहणार आहोत रेमन मॅक्सेस पुरस्कार. हा पुरस्कार फिलिपाईन्स देशाचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रेमन मॅक्सेस यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1957 पासून झाली आहे, म्हणजेच स्थापना याची 1957 रोजी झालेली आहे. हा पुरस्कार कधी देण्यात येतो तर 31 ऑगस्ट रोजी फिलिपची राजधानी मनिला येथे हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय तसेच जगातील पहिले व्यक्ती कोण आहेत तर ते विनोबा भावे आहेत. यांना 1958 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2021 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे असा जर प्रश्न परीक्षेला आला तर 2021 हा पुरस्कार डॉक्टर फिरदौसी कादरी हे बांगलादेशचे आहेत आणि ते एक वैज्ञानिक आहेत, त्यांना हा पुरस्कार दिला आहे. यानंतरचा पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. याची स्थापना 1965 रोजी करण्यात आली आहे. आता हा पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण आहेत तर गोविंद शंकर कुरुप यांना वेळूची बासरी या महाकाव्याबद्दल हा पुरस्कार दिला आहे. ते एक प्रसिद्ध मल्याळी महाकवी आहेत. तसेच भारतीय ज्ञानपीठ या संस्थेची स्थापना कोणी केली आहे तर ती शांतीप्रसाद जैन यांनी वाराणसी येथे भारतीय ज्ञानपीठ या संस्थेची स्थापना केली आहे. परीक्षेसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना कोणी केली आहे तर ती शांतीप्रसाद जैन यांनी वाराणसी येथे या संस्थेची स्थापना केली आहे. परीक्षेच्या दृष्टीने आणखी एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे
व्यक्ती कोणते आहेत? तर ते वी सा खांडेकर हे आहेत. त्यांना ययाती या साहित्याबद्दल 1974 ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. पुढील पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद पुरस्कार. हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो. यालाच आधी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखले जात होते, परंतु त्याचं रिनेम करून मेजर ध्यानचंद पुरस्कार हे नाव देण्यात आले आहे. आता हे नाव कधी दिले आहे? तर ते 6 ऑगस्ट 2021 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारऐवजी मेजर ध्यानचंद पुरस्कार हे नाव ठेवले आहे. आता मेजर ध्यानचंद हे कशाचे जादूगर होते? तर ते हॉकीचे जादूगर होते. या पुरस्काराची स्थापना 1991 व 1992 दरम्यान झाली आहे. हा पुरस्कार प्रथम विश्वनाथ आनंद यांना तो मिळाला आहे. तर विश्वनाथ आनंद हे कोणत्या खेळाचे प्लेयर आहेत? तर ते त्यांचा जो खेळ आहे तो आहे बुद्धिबळ. 2021 एकूण 12 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या 12 एक प्रश्न परीक्षेला असू शकतो, तो सहसंबंध दर्शवा असा प्रश्न असेल. जसं नीरज चोप्रा हा भालाफेकशी संबंधित आहे, तर मिताली राज ही कोणत्या खेळाशी संबंधित असेल? तर ती असेल क्रिकेट खेळाशी संबंधित. त्यामुळे खेळाडू आणि त्यांचे खेळ कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असावेत. यानंतरचा पुरस्कार आहे वर्ल्ड फूड प्राईज पुरस्कार. याची स्थापना 1987 झाली आहे आणि त्याचे जे मुख्यालय आहे ते आयोवामध्ये आहेत, देस मॉइन्स आयोवा. तर हा पुरस्कार सर्वप्रथम MS स्वामीनाथन यांना 1987 मिळाला आहे. जर परीक्षेसाठी प्रश्न आला की वर्ल्ड फूड प्राईज पुरस्कार 2022 कोणाला मिळाला आहे, तर तेही तुम्ही उत्तर लक्षात ठेवा, रोजन्स वाईन यांना 2022 हा पुरस्कार मिळाला आहे. महत्त्वाचा प्रश्न, वर्ल्ड फूड डे कधी साजरा केला जातो? तर 16 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड फूड डे साजरा केला जातो. पुढील महत्त्वाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. या पुरस्काराची स्थापना 1969 झाली. तसेच हा पुरस्कार घेणारी पहिली पुरस्कर्ते आहे देविका राणी. यांना 1969 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. करंट अफेअर्सची नोट्स आहे. 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर तो फरहान अख्तर याला जय भीम या चित्रपटासाठी 2022 अवॉर्ड देण्यात आला आहे. जर 2022 फरहान अख्तर आहे, तर 2021 कोणाला दिलाय असा जर प्रश्न असेल, तर 2021 हा अवॉर्ड शिवाजीराव गायकवाड म्हणजेच आपले रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला आहे. 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार हा 52 पुरस्कार झाला आहे. पुढील शेवटचा पुरस्कार आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार. या पुरस्काराला सुरुवात 1947 झाली आहे. त्याचे मुख्यालय कॅलिफोर्निया USA येथे आहे. हा पुरस्कार घेणारे पहिले भारतीय AR रहमान हे ठरले आहेत. यांना 2009 गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वाचे पुरस्कार, त्याची स्थापना, त्याचे मुख्यालय आणि करंटमध्ये तो पुरस्कार कोणी घेतला आहे याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघितली आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही.